माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो होतो, पण काही लोकांनी आमच्यावर खटला केला की पक्षाचे मालक हे नाहीत आम्हीच, सरकारमध्ये काय चक्र फिरवली माहिती नाही. कोर्टाने निर्णय दिला की पक्ष अनछिन्न दुसऱ्याचे सहज पवारांचा काही संबंध नाही. पक्ष साधन कुणी केला? हा जो पक्ष आहे हा कुणी काढला? बरोबर आहे, पक्ष काढला मी. खून कोणाची होती? आणि एक दिवशी काही लोकांनी आमचा खटला केला, म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो होतो, पण काही लोकांनी आमचा खटला केला की पक्षाचे मालक हे नाहीत आम्हीच. शिकून त्यांची नाही ही आमचीच आहे. ते झाली दिल्लीला, तिथं दिल्लीच्या कोर्टात त्याची सुनावणी झाली. ज्यांनी केस केली त्यांनी एक नंबर त्याच्यावर कोण मुख्य माणूस ज्याच्यावर आमची केस आहे म्हणून त्याला समन्स काढलं. एक नंबरचं समन्स, त्या समन्सचं नाव शरद पवार. हे समन्स मला काढलं की कोर्टात तुम्ही हजर राहा. कोर्टाचं समन्स, इलेक्शन कमिशनचं समन्स. इलेक्शन कमिशन हे कोर्टाची यंत्रणा आहे. समन्साला हजर राहावं लागतं. समन्स कधी फायदा नव्हतं, पण गेलो कोर्टात, राहिलो उभा तिथं. दिवस दिवसभर खटला चालू, दिवस दिवसभर त्या ठिकाणी उभा करण्याच्या संबंधीचं काम केलं. तक्रार माझ्या विषय, तक्रार कोणाची? श्रीरंजीवांची. दोन नावं, दोन्ही फवार. माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं, पण ती केस करून मला त्या ठिकाणी खेचलं गेलं. आणि सरकार केंद्र सरकार त्यांचे असतात, त्या सरकारमध्ये काय चक्र फिरवली माहिती नाही. कोर्टाने निर्णय दिला की पक्ष अनछिन्न दुसऱ्याचे सहज पवारांचा काही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला नवीन चिन्ह घ्यावं लागलं. पक्षच फरवला, खून फरवली, आणि एवढं करून थांबले.